सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर या ठिकाणी आज मी काटापदराच्या साडीवरील ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ना, ते लग्नात घालायच्या साडीवरचं आहे आणि हे मला अर्जंट द्यायचं आहे, त्यामुळे तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करत आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ब्लाऊजची उंची आणि रुंदी पाहूयात. तर या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, प्लस त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं म्हणजे 15 इंच. त्यानंतर रुंदी बघूया. हे जे ब्लाऊज आहे ना, ते आपलं 38 साईजचं आहे. 38 आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे 9.5 इंच, आणि प्लस त्याच्यापुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच, म्हणजे एकूण रुंदी येते 11.5 इंच. त्यानंतर वर शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. तर ॲक्च्युली 38 साईजसाठी शोल्डर 5.5 असतं, परंतु इथं शोल्डर उतरतं त्यांचं, त्यामुळे मी 5.25 घेतलं. गळ्यारुंदी घेतली 2.5 इंच. त्यानंतर मुंढा घेतलेला आहे 6.5 इंच. जर शोल्डर उतरत असेल तर आपल्याला शोल्डर कमी घ्यावं लागतं. त्यानंतर मुंढ्याला पाठीमागलच्या 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर आता गळा किती घेतलेला आहे ते सांगते. तर इथं गळा जो आहे तो 9.5 इंच, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1/2 इंच, बरोबर 10 इंच. तर हा गळा जो आहे ना, तो गोल करायचा आहे. तर गोल गळा करण्यासाठी मी काय करणार आहे, इथं कोण्याहून 1 इंचावरती पॉईंट देते आणि गळ्याला गोलाकार देऊन घेते. तर हो, आज आपण गोल गळ्याच्या भोवतालीच खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. ज्यांना दोरी आवडते नाही आवडते, त्यांच्यासाठी पण ही डिझाईन खूप सुंदर आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर इथे मी मार्किंग करून घेतली, कट करून घेऊयात आता गळा. तर मी कट करून घेतलं, आता आपण शिवायला घेऊयात. तर इथं साडीतील कपडा मी कट करून घेतलेला आहे, जवळजवळ 6 इंचाचा आहे डिझाईनसाठी. तर अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग ठेवून घ्यायचा. ब्लाऊज पीसच्या भागाची वरच्या साईडने ही उलटी बाजू आहे आणि आतल्या साईडने सरळ बाजू आहे. ही सरळ बाजू अशा पद्धतीने ठेवायचं. त्यानंतर अस्तरच्या साईडने करायचं, खालच्या साईडने बरोबर ठेवायचं. काठ असतात साडीला, नखी आहे, त्यामुळे वरच्या साईडने थोडंफार वर खाली झालं तर चालतं, पण खालून बरोबर ठेवायचं आहे. आणि या अशा पिना लावून घ्यायच्या आहेत गळ्याला शिलाई देण्या अगोदर, म्हणजे गळ्याची फिनिशिंग छान येते आणि गळा जास्त पसरट पण होत नाही. त्यामुळे असं तिन्ही साईडनी पिना लावून घ्यायच्या, नंतर शिलाई देऊन घ्यायची गळ्याला. तर आता मी गळ्याला 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेणार आहे. अगदी सावकाश शिलाई देऊन घ्यायचं. ही जी पहिली शिलाई आहे ना, त्याच्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते, त्यामुळे ही शिलाई जी आहे व्यवस्थित देऊन घ्यायची 1/2 इंचावरती. म्हणजे टंचनचा एक पाय म्हणतोत ना, तो 1/2 इंचाचा असतो, त्याबरोबर शिलाई देऊन घेतले की फिनिशिंग पण छान येते. तर इथं हा ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे, शिलाईच्या 1/2 पर्यंत कट द्यायचे आहे, थोडे थोडे 1-1.5 इंचाच्या अंतराने. मग या पिना काढायच्या आणि गळा पलटी करून घ्यायचा. पलटी करण्या अगोदरच हे कट देणं गरजेचं आहे. पलटी करूया आता. अस्तर खालच्या साईडने टाकायचं आणि ब्लाऊज पीसचा भाग वरच्या साईडने घ्यायचा. तर ब्लाऊज पीसचा भाग वरच्या साईडने सरळ आला, तर आता आपण वरून एक शिलाई देऊयात. बरोबर करायचं आणि शिलाई द्यायचं बरोबर. आता इथं कडेने शिलाई द्यायचं, अस्तर आता दिसू द्यायचं नाही वरच्या साईडने. सर्व जे काही आहे ब्लाऊजचं ते सावकाश करायचं आहे. आता तुम्हाला इथं फास्ट दिसेल कारण व्हिडिओ थोडा पळवलेला आहे, त्यामुळे शक्यतो जेवढं सावकाश होईल तेवढं सावकाश फिनिशिंगमध्ये करायचं आहे. जेवढं सावकाश करू तेवढं फिनिशिंग छान येते. तर इथं मी अशा पद्धतीने गळ्याला शिलाई देऊन घेते. तर पहा फिनिशिंग कशी आली गळ्याची, छान आली ना. तर आता काय करायचं, पूर्ण भागाला शिलाई द्यायचं आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक्स्ट्रा कपडा कट केला, आता आपण डाचाला शिलाई देऊयात. डाचाला शिलाई देण्यासाठी शोल्डरचा सेंटर घ्यायचा आणि खालच्याही साईडने फोल्ड करायचं. डाचाची रुंदी घ्यायचं आहे आपल्याला 1/2 इंच आणि डाचाची उंची घ्यायचं आहे 4 इंच. दुसऱ्याही साईडने शोल्डरचं सेंटर घेऊन आपण डाचाला शिलाई देऊन घेऊयात. शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे आपले दोन्ही साईडचे डाच जे आहेत ते एकदम बरोबर येतात. आता डाचाला शिलाई दिलं की कडेने थोडंफार खाली आलेलं असतं, ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. जास्त नाही, एखादी 1/2 इंच कट करून घ्यायचं आहे.
आता आपण कमरेच्या भागाला पट्टी लावूयात. तर इथं मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. या पट्टीला मी एका साईडने 1/2 इंच दुमडून शिलाई देऊन घेतली. खालच्या साईडने सरळ आणि वरच्या साईडने उलटी ठेवायची आणि इथून 1/2 इंचावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. सरळ टिप आली पाहिजे इथं. पट्टी लावलं की आपल्याला दाब शिलाई द्यायचे. दाब शिलाई जी आहे ती पट्टीच्या साईडने द्यायची. जो आपण दुसरा कोणता कपडा लावलेला असतो त्याच्यावर दाब शिलाई द्यायची असते. बरोबर अशी कडेने शिलाई देत आहे मी. दाब शिलाईमुळे कमरेच्या भागाची फिनिशिंग छान येते. त्यानंतर ही पट्टी खालच्या साईडने दुमडायची आणि खालच्या कडेने शिलाई द्यायचं. नंतर वरच्या साईडने हात शिलाई करायची आहे. तर अशी मी खालच्या साईडने शिलाई देते. नंतर हात शिलाई करून घेते ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर. या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता साडीतील ब्लाऊज पीस कसं कट करायचा. तर त्यातलीच ही एक साडी आहे आणि त्याच्यावरचाच हा ब्लाऊज आहे. आणि साडीतील कपडाही मी तुम्हाला किती कट करायचा ते पण सांगितलं होतं. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. साडीतील ब्लाऊज पीस कसं कट करायचं, साडीतील कपडा किती घ्यायचा आहे डिझाईनसाठी, हे सर्वच. तर खालच्या साईडने नंतर हात शिलाई करणार आहे. तर इथं पाठीमागलचा भाग आपला कम्प्लीट झाला शिवून. तर मग असं बरोबर सेंटरहून फोल्ड करायचं, गळा बरोबर ठेवायचा आणि इथं एक आपल्याला न्यूज पेपर घ्यायचा आहे. आता डिझाईन तयार करायची आहे आपल्याला तो जो साडीतील कपडा घेतलेला आहे त्याच्यापासून. तर त्यासाठी न्यूज पेपर लागेल. आता आपल्याला न्यूज पेपर असा डबल फोल्डमध्ये घ्यायचा आहे आणि गळ्याच्या साईडने जॉईंट भाग ठेवायचा आहे न्यूज पेपरचा. असं बरोबर ठेवायचा आहे आणि एक पेन घेऊन आपल्याला इथं गळ्याला मार्किंग करायचं आहे न्यूज पेपरवरती. आपला गळा जसा आहे त्यानुसार मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित गळा ठेवून. नाहीतर मग गळा जास्त फाकला की मग डिझाईन पण फाकतेच. त्यामुळे व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूनी आपल्याला परत आणखी एक मार्किंग करायचं आहे 2 इंचावरती. मी असं पूर्ण गळ्याच्या साईडनी 2-2 इंचावरती पॉईंट देऊन घेते आणि असंच आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे हा 2 इंचाचा पेपर गोल राऊंडमध्ये. तर आता आपण कट करून घेऊया. तसं दोन्ही साईडने कट करायचं आहे. तर या पद्धतीने मी गळा कट करून घेतला. आता याच्यावरतीच आपल्याला डिझाईन तयार करून लावायचे आहेत. त्यासाठी मी हा साडीतील कपडा घेतला. दोन्ही साईडने ज्या नख्या आहेत त्या मी कट करून घेते. थोडेसे दोरे आहेत ते पण असं सरळ व्यवस्थित कट करून घेते. आणि याच्या पट्ट्या कट करायच्या आहेत. पट्ट्या ज्या आहेत त्या मला 2-2 इंचाच्या पाहिजेत. तर त्यासाठी मी अगोदर नखे कट करून घेते, बाजूला काढते. मेजरमेंट टेप घेऊन मी 2 इंचाची इथे एक पट्टी कट करून घेणार आहे. तर पहा मी 6 इंचाची अशी साडीतील कपडा कट करून घेतला. 2-2 इंचाच्या अशा 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर मी आणखी परत एकदा फोल्ड केलं. फोल्ड केल्यामुळे काय होतं, व्यवस्थित कट होतं. आणि आपण सिंगल जर कट केलं तर थोडंफार वाकडं तिकडं जातो. त्यामुळे असं डबल 4 पदरी फोल्ड वगैरे करून तुम्ही कट करून घेऊ शकता. तर एक पट्टी घेते आणि उलट्या साईडने वर उलटी साईड आणि आतल्या साईडने सरळ भाग असं फोल्ड करायचं आहे. आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. इथून एक कडेने शिलाई द्यायचं आहे. याचा आपल्याला बंद तयार करायचा आहे. त्यामुळे अशी कडेने शिलाई देऊन घेते. अशी उभी शिलाई दिली की एक कडेनी शेवटी कडेनी एक आडवी शिलाई देऊन घ्यायचं. म्हणजे आपले पलटी करायचे. तर हा मोठा बंद आहे त्यामुळे असं काहीतरी घ्यायचं मदतीला आणि त्याच्या सहाय्याने असा बंद पलटी करून घ्यायचा. सुई दोऱ्याची गरज नाही इथं आपल्याला पलटी करण्यासाठी. सहज असा पलटी होतो हे पाहू शकता या पद्धतीने. तर अशाच पद्धतीने मी आणखी एक बंद तयार करून घेणार आहे. मी इथे दोन्ही बंद तयार करून घेतले. आता पेपर घेऊयात आणि पेपरवरती आपण डायरेक्ट लावणार आहोत. थोडंसं हाताने याला प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित बसतं. किंवा प्रेस जरी फिरवली याच्यावरती म्हणजे इस्त्री तरी चालतं. तर न्यूजपेपर घेतला, बरोबर इथं ठेवते आता मशीनपाशी आणि एक असं लावून शिलाई देऊन घेऊन जेवढा पेपर आहे त्याच्याबरोबरच असं कट करू मी इथं लावणार आहे. म्हणजे इथं आपला बंद जो आहे तो वेस्ट होणार नाही. जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला इथं कट करण्यात येतं म्हणजे न्यूजपेपर बरोबर. आणि आपण जर एकदाच कट करून ठेवले तर कसं आहे, थोडंफार कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं आहे, सोबत सोबत असं लावायचं आणि कट करून घ्यायचं. गळ्याच्या साईडने मी शिलाई देत आहे.
एका खाली एक, एका खाली एक अशी आपल्याला बंद लावून घ्यायची आहेत पूर्ण पेपरवरती. तर माझ्याकडे ना सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत. ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता. तर पहा, एका साईडने मी लावलं, आता दुसऱ्या साईडने पण शिलाई देऊन घेते. सर्वच प्रकारचे म्हणजे कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, फोर टक्स ब्लाऊज सर्वच प्रकारचे आहेत. ज्यांना जो पॅटर्न घ्यायचा आहे तो घेऊ शकता. सेट आहेत 28 ते 38 सेट आहे. आता माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे, एक आहे कार्डशीट पेपर, एक आहे व्हाईट पेपर, आर्ट पेपर 250 GSM. ज्यांना पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर मॅसेज करा. तर इथं मी दुसऱ्याही साईडने शिलाई देऊन घेतली. गोट लावायचं आहे त्यासाठी मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतला. ब्लाऊज पीस जे होतं ना ते क्रॉस ठेवलं आणि क्रॉस पट्टी कट करून घेतली. क्रॉस कपड्याचीच लागते कारण गोट करायचं आहे. गोट जेवढा आपण क्रॉस कपड्याचा करू ना तेवढा गोट व्यवस्थित येतो आणि पलटी पडत नाही, छान येतो. तर इथे ही जी पट्टी आहे ना ती 1.5 इंचाची आहे. तर अगोदर मी बघते चेक करून पुरते की नाही. तर थोडंसं कमी पडलेलं आहे तर मी काय करणार, आणखी थोडी एक पट्टी जोडून घेते मी इथून 1.5 इंचाची, मग बस होतं आपल्याला. तर इथं झाली पट्टी तयार. आता या पट्टीला मी उलट्या साईडने करते, 1/2 इंच फोल्ड करून एक शिलाई देऊन घेऊयात. एका साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे अशी. तर चला आता गळ्याच्या साईडने आपण गोट लावायला सुरुवात करूयात. पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू बरोबर ठेवायचं तिथं, आणि गळ्याच्या साईडने 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पट्टीला आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात. गोट लावायचा आहे, गोट पलटी पडू नये, व्यवस्थित यावा यासाठी असे कट द्यायचे आहे थोड्या थोड्या अंतरावरती. मग गोट तयार करून घ्यायचा. गोट तयार करत असताना हा जो शिलाईचा कपडा आहे ना तो गोट खाली गेला पाहिजे, मग आपला गोट जो आहे तो एकदम गोल आणि छान येतो. थोडासा जाडच ठेवायचा इथं गोट, कारण छान दिसतो डिझाईनसाठी थोडासा जाड गोट ठेवला की. तर मी पूर्ण गळ्याला गोट लावून घेतलेला आहे, पलटी वगैरे असं काहीच पडणार नाही, एकदम छान गोट येतो. तर पाठीमागलचा भाग घ्यायचा, त्याच्या सेंटरवरती आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे, आणि डिझाईन जी केलेली आहे त्याच्या पण सेंटरवरती पॉईंट द्यायचा आहे, आणि बरोबर सेंटर जे आहे ते सेंटरवरती ठेवायचं, आणि इथे एक पिन लावायची. आणि गळ्याला आता आपण शिलाई देऊन घेऊयात. गळ्याच्या कडेने शिलाई द्यायचा आहे. गोटला जी आपण शिलाई दिली होती ना त्याच शिलाई, म्हणजे खाचेतून शिलाई देऊन घ्यायची अशी. तर अशा पद्धतीने मी पूर्ण डिझाईन लावून घेतली. त्यानंतर दुसऱ्या साईडने शिलाई देण्या अगोदर हा जो न्यूजपेपर आहे तो न्यूजपेपर काढून घ्यायचा आहे, नंतर दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घेऊयात सावकाश अशी. आणि थोडंसं बंद जे आहेत ते फिनिशिंगमध्ये असे कट केले साईडने, म्हणजे कसं आहे लेस लावायची आहे, लेसच्या बाहेरून दिसू नये यासाठी. तर ही लेस घेतलेली आहे सुंदर अशी. तर लेस जी आहे ना ती बरोबर बाहेरच्या साईडने ठेवते, आणि अशी गळ्याच्या साईडने एक शिलाई देऊन घेते. नाजूकच लेस लावायची. हे जे बंडल आहे ना ते नवीन लेस कलेक्शनमधलं आहे. तर नवीन लेस कलेक्शनचा पण मी व्हिडिओ या अगोदर बनवलेला आहे चॅनलवरती आहे, ज्यांनी पाहिला नसेल तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. सुंदर सुंदर लेसचं कलेक्शन आहे आणि त्याच्यासोबत त्याच्या प्राईस पण सांगितलेल्या आहेत लेसच्या बंडलच्या. बाकी ती मस्त दिसत आहे, शायनिंग पहा लेसची कशी आहे.
छान आहे ना। तर आता इथं लेस लावून घेतली की आता मणी लावायची आहेत। मी अगोदर ठेवून पाहिला कोणता मणी छान दिसेल, तर थोडेसे मोठेच मणी लावायचे आहेत मला। हे पहा, हे वाले मणी लावणार आहे थोडेसे मोठे। छोटे जर लावले तर ते दिसणार पण नाहीत व्यवस्थित, लहान दिसतील। त्यामुळे असे मोठे डिझाईनवाले मणी आहेत ते लावणार आहे। बरोबर ही जी बंद लावलेलं आहे ना त्याच्या सेंटरवरती आपल्याला हा मणी लावायचा आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे। बटरफ्लाय तयार करायचं आपल्याला याचं। सेंटरवरती बरोबर असा मणी लावून छान दिसते। पूर्ण अशाच पद्धतीने मी पूर्ण डिझाईनला मणी लावून घेणार आहे। मणी लावल्यानंतर डिझाईनचा फायनल लुक पहा कसला भारी आला होता डिझाईन। आणि ज्यांचं ब्लाऊज होतं त्यांना तर खूपच आवडला। कालच तयार केला आणि आज तर दिला पण लगेच। एकदम छान बसला ब्लाऊज आणि त्यांना तर डिझाईन खूपच आवडली कस्टमरला, म्हणजे आमच्या शेजारचेच आहेत त्यांना। मस्त डिझाईन तयार झाली होती। तुम्ही पण नक्की करा। आता दिवाळी झाली, लग्नसराई आली। लग्नसराई म्हटलं की छान छान साड्या, छान छान ब्लाऊज डिझाईन बनवायचं असतं। तर तुम्ही पण नक्की ही डिझाईन बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला। असं पूर्ण मणी लावून घेते मी बरोबर सेंटरवरती। पूर्ण मणी लावल्यानंतर फायनल लुक पहा डिझाईनचा कसला भारी आला होता। तशाच पद्धतीने मी आता मणी लावून घेते मी। तर आता पहा फायनल लुक डिझाईनचा कसा आलेला आहे, तुमच्या समोरच आहे। खूप मस्त अशी डिझाईन दिसत आहे। त्यांनाही आवडली, मला सुद्धा खूप आवडली, तुम्हालाही नक्कीच आवडेल। मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे। साडीतील कपडा जर इथं विदाऊट असेल तर आणखी डिझाईन खूप भारी दिसते। आत्ता सुद्धा खूप छान डिझाईन दिसत आहे। तर मग आवडली का नाही डिझाईन? खूप सुंदर अशी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।